मुलांनो आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे तिचं नाव आहे बडबडे कासव सगळ्यांना कासव माहिती आहे कासव कुठे असते तळ्यामध्ये राहते बरोबर आहे आणि कासव तळ्यात राहते तसेच ते खूप सावकाश चालत असते अगदी स्लोली जात असते बरोबर आहे की नाही मग अशा या कासवाची आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे विलासपूर गावात एक मोठे तळे होते त्या तळ्यात एक कासव राहत होते ते खूप बडबडे होते तळ्याकाठच्या दोन हंसाबरोबर ते रोज गप्पा गोष्टी करत असे काही दिवसांनी त्यांची खूप चांगली मैत्री जमली दोन्ही हुंसांना बडबडे कासव खूप आवडत असे एकदा गावात पाऊसच पडला नाही गावातील नद्या ओढे तळी विहिरी आटून गेल्या आटून गेल्या म्हणजे त्यातलं पाणी संपून गेलं ते सगळं कोरडं झालं कासव राहत असलेले तळेसुद्धा कोरडे पडायला लागले दोन्ही हंसांनी ठरवले की आपण उडत उडत दुसरीकडे जायचे व ज्या तळ्यात पाणी दिसेल तिकडे राहायचे आपल्याला उडते उडता येते पण कासवाचे काय असं या दोन हंसांच्या मनात आलं त्याला उडता येत नाही आणि मित्राला सोडून आपण जाणे योग्य नाही यावर काहीतरी युक्ती केली पाहिजे आणि मित्राचेही प्राण वाचविले पाहिजेत असा विचार हे दोन हंस करू लागले अशा विचारातच ते दोघे कासवाकडे गेले बराच वेळ विचार करत असताना कासवाला एक युक्ती सुचली कासव म्हणाले मित्रांनो मला एक युक्ती सुचली आहे तुम्हाला कशी वाटते ते सांगा कोणती युक्ती सुचली तुला सांग सांग आम्हाला लवकर सांग असे दोन्ही हंस एकदम आनंदाने म्हणाले एक लहानशी पण मजबूत काठी तुम्ही आणा त्या काठीची दोन्ही टोके तुम्ही दोन्ही बाजूंनी चोचित घट्ट पकडा व मी ती काठी तोंडामध्ये मधोमध मद घट्ट पकडतो मग तुम्ही उडायचे आकाशातून तुम रडत जाताना जिथे कुठे पाण्याने भरलेले तळे दिसेल तिथे तुम्ही खाली उतरा कासवाची युक्ती हंसांना आवडली त्यातील एक हंस म्हणाला मित्रा तू म्हणतोस ते बरोबर आहे पण यात काही गडबड झाली तर कारण तू आहेस बडबड्या वाटेत जर तू बोलण्यासाठी तोंड उघडलेस तर खाली पडशील तू जर अजिबात बोलणार नशील तरच ही युक्ती चांगली आहे यासाठी तुला आम्ही आधीच सावध करतो कासवानी त्याला समज कासवानी युक्ती सांगितल्यानंतर हंसानी त्याला समजावून सांगितलं की तुला खूप बडबड करायची सवय आहे तू कंटिन्युअस बोलत असतो आणि त्यामुळे काय ती सवय कधीही तुला दगा देऊ शकते आम्ही तुला घेऊन जाऊ तू काठी तोंडात पकडायची पण अजिबात बोलायचं नाही कारण जर तू बोलण्यासाठी तोंड उघडलं तर काय होणार आहे तू खाली पडशील कासवालाही ते पटलं त्याने दुसऱ्या तळ्यात उतरेपर्यंत एकही शब्द बोलणार नाही असे कबूल केले हंस दुसऱ्या लांबच्या गावातून उडत चालले होते समोर पाण्याने भरलेले एखादे तळे आहे का ते बघत होते तेवढ्यात त्या ते गावात काही मुलांनी त्यांना पाहिले ते एकमेकांना म्हणाले अरे बघा बघा आकाशातून दोन पक्षी काठीला काहीतरी गोल बांधलेले नेत आहे जवळच तळं असल्याने हंस उडत उडत खाली येत होते मुलांचीही गडबड ऐकून कासवाने हंसांना विचारले मित्रांनो कसलीही गडबड पण पण हे विचारण्यासाठी तोंड उघडताच कासव उंचावरून खाली पडले व मरून गेले हंसांना खूप वाईट वाटले संकटकाळी मित्रांनी सांगितलेला योग्य सल्ला न ऐकल्यामुळे कासवाला आपला प्राण गमवावा लागला आवश्यकतेपेक्षा जास्त बोलणे केव्हाही घातकच ठरते समजलं का मुलांना गोष्ट आणि आवडली ना चला तर मग